मकर संक्रांतीचं थोडं महत्त्व म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते मकर संक्रांत आपण का साजरी करतो. कारण सूर्य हा प्रत्येक महिन्याला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो, परंतु पौष महिन्यामध्ये हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यामुळं मकर संक्रांती असं मानलेली आहे. आणि हा जो सण आहे विशेषतः शेतकऱ्यांचा सण असतो, कारण आपण दर रविवारी ऊसाची, त्याच्यानंतर शेंगांची, हरभऱ्याच्या शेंगांची ते पूजा करत असतो. म्हणजे त्यातून शेतकऱ्यांना म्हणजे या जमिनीची आपण पूजा करत असतो आणि आपल्याला उत्पन्न जर मिळालं तर आपल्या देशाची भरभराटी होते. आणि या माध्यमातून आपण जे अन्नधान्याची पूजा करण्याचं आपल्याला एक साधन आहे. त्यानंतर तीळ आणि गुळ, तिळ आणि गुळ आपण खात असतो, कारण तिळामध्ये